आपला नेक्स्ट टॉपिक आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आपण सब्जेक्ट सुरुवात करतानाच कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल डिस्कस केलं होतं. पुन्हा त्याचं इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन बघूया. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज द सेट ऑफ प्रोसेसेस, कस्टम्स, पॉलिसीज, लॉज अँड इन्स्टिट्यूशन्स अफेक्टिंग द वे अ कॉर्पोरेशन इज डायरेक्टेड, ऍडमिनिस्ट्रेटेड ऑर कंट्रोल. Corporate governance also includes the relationship among the many stakeholders involved and goals for which corporation is governed. The principal stakeholders are the shareholders and the board of directors, employees, customers, creditors, suppliers, and the community at large. Corporate governance बद्दल आपण थोडक्यात बघायचं झालं तर ऑर्गनायझेशनची प्रोसेस किंवा त्याच्यामधल्या पॉलिसीज, लॉज जे आहेत तर ते कसे सेट केले जावेत किंवा ऑर्गनायझेशन कशी रन व्हावी, त्याचं मॉनिटरिंग किंवा कंट्रोल आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर ते कुठल्या वेने झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय कोड ऑफ कंडक्ट सेट करावे लागतील, हे म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ठीक आहे, त्याची डेफिनेशन बघायला गेलं तर नंबर ऑफ डेफिनेशन आहेत इथे. त्याच्यातली एक डेफिनेशन बघूया आपण. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज अन इंटरनल सिस्टीम एन्कंपासिंग पॉलिसीज, प्रोसेसेस अँड पीपल विच सर्व्स द नीड ऑफ शेअर होल्डर्स अँड अदर स्टेक होल्डर्स बाय डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज विथ गुड बिझनेस सेव्ही अँड ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी अँड इंटिग्रिटी. नेक्स्ट ह्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला जी डेफिनेशन सोपी वाटेल ती तुम्ही बघा. त्याच्यानंतर आहे हिस्ट्री अँड माइलस्टोन्स इन दी कन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. दी फोकस ऑन दी नीड फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रोबॅबली अराउज इन द आफ्टर मॅथ ऑफ Watergate scandal in the United States. Investigations reveal the existence of wider spread evil of making of political contributions and bribing of government officials by several major corporations. इतर corporate governance ही start झालं किंवा त्याची गरज कधी वाटायला लागली तर वॉटरगेट स्कॅन्डल जे युनायटेड स्टेट्स मध्ये झालं होतं तर त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन मध्ये लक्षात आलं की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर्सना ड्राईव्ह देऊन आणि पॉलिटिकल पार्टीज आहेत किंवा पॉलिटिकल लिडर्स आहेत तर त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये हात होता आणि तो वॉटरगेट स्कॅन्डल जे आहे तर ते घडलं होतं. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट फ्रॉड आणि करप्ट प्रॅक्टिसेस जे आहेत तर त्याच्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्सची नीड वाटायला लागली. मग त्याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल लेवलला जर बघितलं कॉर्पोरेट गव्हर्नन्सची डेव्हलपमेंट, आपण कॅडबरी कमिटी बघितले लास्ट टॉपिकमध्ये तर कॅडबरी कमिटी ऑन फायनान्शियल अस्पेक्ट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्याच्यानंतर ग्रीनबेरी कमिटी ऑन डिरेक्टर्स रेम्युनरेशन, हॅम्पल कमिटी ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कंबाइंड कोड ऑफ गव्हर्नन्स ऑफ लंडन स्टॉक एक्सचेंज, द बिझनेस राऊंड टेबल, द ब्लू रिबन कमिटी ऑन इम्प्रूव्हिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ कॉर्पोरेट ऑडिट कमिटी, किंग्स कमिटी ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स साऊथ आफ्रिका. त्याच्यानंतर आहे ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट प्रिन्सिपल ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, CACG गाईडलाईन्स प्रिन्सिपल फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन कॉमनवेल्थ, विनोट कमिटी ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रान्स, युरो शेअर होल्डर्स कॉर्पोरेट गव्हर्नन्स गाईडलाईन्स,
या सगळ्या ज्या कमिटी आहेत त्यांचे रिपोर्ट आहेत. इंटरनॅशनल लेवलला जर बघायचं झालं तर त्याच्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे तर ते बिल्डअप होत गेलं. त्याच्यानंतर नॅशनल लेवलला बघितलं तर डिझायरेबल कॉर्पोरेट गव्हर्नन्स कोड ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, कुमार मंगलम बिर्ला कमिटी ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दी यूटीआय कोड ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नारायण मूर्ति कमिटी रिपोर्ट ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नरेश चंद्रा कमिटी ऑन कॉर्पोरेट ऑडिट अँड गव्हर्नन्स. आपल्या इंडियामध्ये सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्स ची नीड वाटण्यासाठी असं काही कमिटी रिपोर्ट आले होते. त्याच्यानंतर कन्सेप्ट अँड ऑब्जेक्टिव्ह जर बघायचं झालं तर इन अदर वर्ड्स गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज सिम्पली गुड बिझनेस. ठीक आहे, जे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्या ऑर्गनायझेशनचं चांगलं आहे ते चांगला बिझनेस रन करतात. म्हणजे आता त्या ऑर्गनायझेशन मधल्या पॉलिसीज जर प्रॉपर सेट असतील, शेअर होल्डर्सशी रिलेशन चांगले असतील, किंवा तिथले रूल्स आणि रेग्युलेशन प्रॉपरली मेंटेन केले असेल, डिसिप्लिन असेल, अकाउंटेबिलिटी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय शो करतात, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, गुड कॉर्पोरेट प्रॅक्टिसेस. ठीक आहे, आणि मेन इथिक्स. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तो बिझनेस चांगला आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावेत किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करावं, त्या ऑर्गनायझेशनचे प्रोडक्ट परचेस करावे असं बाकीच्यांना वाटतं. आणि आपण त्याच्यात बेनिफिट्समध्ये पण बघूया. त्याच्यानंतर काही पॉइंट्स आहेत की ऍडिक्वेट डिस्क्लोजर्स अँड इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग टू अचीव कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह, ट्रान्सपरन्सी इन बिझनेस ट्रान्झॅक्शन. ऑब्जेक्टिव्ह जर बघितले गेले तर कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग करता येतं, ट्रान्सपरन्सी मेंटेन करता येते बिझनेस ट्रान्झॅक्शन्समध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅच्युटरी अँड लीगल कम्प्लायन्सेस, की फेअर स्टॅच्युटरी किंवा बोनस असतील, बाकी लीगल आस्पेक्ट्स असतील तर ते कम्प्लीट करता येतात. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ शेअर होल्डर्स इंटरेस्ट. शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट कशात असतो तर जास्तीत जास्त त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळायला पाहिजेत. त्यांना ऑर्गनायझेशनचे जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत, वर्किंग आहे, तर त्याच्याबद्दल ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जायला हवी आहे. त्याच्यानंतर कमिटमेंट टू व्हॅल्यूज अँड इथिकल कंडक्ट ऑफ बिझनेस. ऑर्गनायझेशनच्या व्हॅल्यूज आणि इथिकल कोड ऑफ कंडक्ट जे आहेत तर ते फॉलो केले जातात. त्याच्यानंतर फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज टू इन्हान्स शेअर होल्डर्स व्हॅल्यू अँड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ अदर स्टेक होल्डर्स बाय इम्प्रूव्हिंग दी कॉर्पोरेट परफॉर्मन्स अँड अकाउंटेबिलिटी. मगाशी जे म्हटलं होतं की बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे एम्प्लॉईज असतील, कस्टमर असतील, सप्लायर्स असतील, तर त्यांचा ट्रस्ट बिल्ड होतो, त्यांचा इंटरेस्ट तयार होतो त्या बिझनेस सोबत वर्क करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे इट सिक्स टू अचीव द फॉलोइंग ऑब्जेक्टिव. फर्स्ट वन, प्रॉपरली स्ट्रक्चर बोल्ड कॅपेबल ऑफ टेकिंग इंडिपेंडेंट अँड ऑब्जेक्टिव्ह डिसिजन इज इन प्लेस ऍट द हेल्म ऑफ अफेअर्स. द बोल्ड इज बॅलन्स एज रिगार्ड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ ऍडिक्वेट नंबर ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह अँड इंडिपेंडेंट डिरेक्टर्स हु विल टेक केअर ऑफ देअर इंटरेस्ट अँड वेल बिईंग ऑफ ऑल अदर स्टेक होल्डर्स. द बोल्ड adopts transparent procedures and practices and arrive at decisions on the strength of adequate information. The board has an effective machinery to subserve the concern of stakeholders. The board keep the shareholders
inform relevant development impacting the company, the board effectively and regularly monitor the functioning of the management team. The board remains in effective control of the affairs of the company at all times. The overall endeavor of board should be to take the organization forward so as to maximize long-term value and shareholders' wealth. पण ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर बघायला गेलं तर बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे, बोर्ड जे आहे कंपनीचं, तर त्यांनी शेअर होल्डर्सना वेळच्या वेळी कंपनीचा जो रिपोर्ट आहे त्याची प्रोग्रेस किती होते किंवा कंपनीमध्ये काय काय डिसिजन मेकिंग होते, प्रोसिजर असतील किंवा कंपनीच्या प्रॅक्टिसेस असतील तर त्याच्याबद्दल ट्रान्सपरन्सी मेंटेन केली पाहिजे, त्यांना वेळच्या वेळी इन्फॉर्म केलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स जे आहेत, स्टेक होल्डर मध्ये कन्झ्युमर येणार आहेत की जे तुमचे प्रॉडक्ट बाय करणार आहेत, सप्लायर येणार आहेत की जे तुमच्या कंपनीसाठी सप्लाय करणार आहेत, त्याच्यानंतर रिटेलर किंवा डीलर येणार आहेत की जे तुमच्या कंपनीचे प्रॉडक्ट सेल करणार आहेत, एम्प्लॉईज आहेत की जे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करतायत, तर ह्या सगळ्यांचा ट्रस्ट आहे किंवा ह्या सगळ्यांसोबतचे जे प्रॅक्टिसेस आहेत, प्रोसेसेस आहेत, तर त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी मेंटेन राहिली पाहिजे आणि त्यांना त्या ऑर्गनायझेशन बद्दल ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे. नेक्स्ट आहे द मेन इश्यू इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तीन इश्यू आहेत, इथिकल इश्यू, इफिशियन्सी इश्यू आणि अकाउंटेबिलिटी इश्यू. इथिकल इश्यू, दे आर कन्सर्न विथ द प्रॉब्लेम ऑफ फ्रॉड विच इज बिकमिंग वाईड स्प्रेड इन कॅपिटलिस्ट इकॉनॉमीज. फ्रॉडलंट प्रॅक्टिसेस असतील किंवा ब्राईब आहे, उगाच गिफ्ट देणं आहे, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिले जातात इन्स्टेड ऑफ ब्राईब, तर ह्या सगळ्या काय आहेत, अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत. तर त्या ह्याच्यामधला मेन इश्यू आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधला. त्याच्यानंतर इफिशियन्सी इश्यू, त्याच्यामध्ये दे आर कॉन्सन्ट्रेट विथ द परफॉर्मन्स ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुअरिंग रिस्पॉन्सिबल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेड बाय द शेअर होल्डर्स. इफिशियन्सी इश्यू आहे शेअर होल्डर्स किंवा इन्व्हेस्टरनी फंड्स का ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात तर त्यांना रिटर्न्स काहीतरी चांगले मिळायला पाहिजेत. पण इफिशियन्सी इश्यू जे आहेत, म्हणजे प्रॉपरली वर्क केलं जात नाही त्या गोष्टीसाठी, कारण परफॉर्मन्स जे आहेत तर ते प्रॉपरली अनालाइज सुद्धा केले जात नाहीत. त्याच्यानंतर आहे अकाउंटेबिलिटी इश्यू. अकाउंटेबिलिटी इश्यू मध्ये कुठलाही डिसिजन असेल किंवा प्रोसिजर्स असतील तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सीज मेंटेन केल्या जात नाहीत. डिसिजन मेकिंगसाठी कुठलीही अकाउंटेबिलिटी घेतली जात नाही, त्याचे जे काही प्रोज अँड कॉन्स होतील त्यासाठी. त्याच्यातले काही नवीन इश्यू आहेत तर ते आहेत द ग्रोथ ऑफ प्रायव्हेट कंपनीज आहेत, द मॅग्नेट्यूड अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ कॉर्पोरेट ग्रुप, द इम्पॉर्टन्स ऑफ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, राईज इन हॉस्टाईल ऍक्टिव्हिटी ऑफ प्रिडेटर्स, inside trading, legislation against directors, need for restructuring of boards, changes in auditing practices, etc. आता हे काही इश्यूज आहेत की जे रिसेंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. की प्रायव्हेट कंपन्यांची खूप जास्त ग्रोथ व्हायला लागले, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे कॉर्पोरेट ग्रुप मधला, त्याच्यानंतर खूप जास्त केसेस फाईल व्हायला लागल्यात, लीगल इश्यूज होत आहेत, बोर्ड सतत चेंज करावे लागतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहेत ते, किंवा टेक ओव्हर केल्या जातात कंपनीज, कारण इफिशियन्सी जी आहे तर ती लो आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स रिटर्न किंवा आउटपुट जे आहे तर ते पण लो असणार आहे.
त्याच्यानंतर आहे सेवन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे डिसिप्लिन. कुठल्याही कंपनीमध्ये जर डिसिप्लिन मेंटेन केलं असेल तर त्याच्यामध्ये इक्वॅलिटी, ट्रस्ट, कोऑर्डिनेशन जे आहे ते तयार होतं. ऑर्गनायझेशनच्या प्रॅक्टिसेस बद्दल एक ट्रस्ट वाटायला लागतो. इफिशियन्सी लेवल त्याची बऱ्यापैकी मेंटेन करता येते. त्यामुळे ट्रान्सपरन्सी, त्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस किंवा प्रोसेसेस आहेत किंवा फायनान्शियल प्रॅक्टिसेस आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी मेंटेन करायला हवी आहे. इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्स मेकॅनिझम कशासाठी हवंय तर पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट जे आहे तर ते अवॉइड करण्यासाठी किंवा एक स्ट्रॉंग अँड फर्म डिसिजन घेण्यासाठी त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर असतील किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतील तर त्यांना इंडिपेंडेंटली हे डिसिजन घेता यायला हवेत. त्याच्यानंतर अकाउंटॅबिलिटी, की कुठलाही डिसिजन मेकिंग जे आहे त्याच्यानंतर त्याचे जे काही प्रोज अँड कॉन्स फेस करावे लागतील तर त्याच्यासाठी तो पर्सन अकाउंटेबल असायला पाहिजे. त्याची कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी, कुठल्याही डिसिजनची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. त्याच्यानंतर आन्सरेबल असणं बोर्ड ऑफ डिरेक्टरला असेल, शेअर होल्डर्सना असेल. त्याच्यानंतर आहे फेअरनेस. फेअरनेसमध्ये सगळ्या प्रॅक्टिसेस जे आहेत ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिसेस तर त्याच्यामध्ये शेअर होल्डर्सचा जो इंटरेस्ट असतो तर त्यांना वेळच्या वेळी इन्फॉर्म केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात फेअरनेस मेंटेन करायला हवं, कारण इन्व्हेस्टर्स जे आहेत तर त्यांचे फंड्स कमी आहेत, जास्त आहेत, ह्याच्यानुसार डिस्क्रिमिनेट न करता ते आपले शेअर होल्डर आहेत म्हणून त्यांना तसं ट्रीट केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, फिलंथ्रॉपिक अप्रोच मेंटेन करायला हवा. सोसायटीमध्ये जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस सर्व्ह करत आहे तर ते सेफ अँड सिक्युअर असायला पाहिजेत. त्याच्यानंतर कॉर्पोरेटच्या जे काही प्रॅक्टिसेस असतील, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर त्याच्यामुळे तिथले लोकॅलिटी आहे, सोसायटीला काही डॅमेज होता कामा नये, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज तिथे वाढायला हवेत. नेक्स्ट आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क. इन्क्रीज इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स, मोटिवेट ह्युमन रिसोर्स टू इम्प्रूव्ह इकॉनॉमिक इफिशियन्सी. इकॉनॉमिक परफॉर्मन्स इज ओनली वन यारस्टिक ऑफ मेजरिंग सक्सेस. सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट to remain competitive in the national economy. The corporate framework जर बघायचं झालं तर इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो इन्क्रीज होतो, कारण फेअर प्रॅक्टिसेस आहेत तर त्या कॉर्पोरेट मध्ये त्या ऑर्गनायझेशन मध्ये होत असतात. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स जो आहे तर तो मोटिवेट होतो तिथल्या प्रॅक्टिसेस इथिकल असल्यामुळे, त्याच्यात ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्यामुळे. एम्प्लॉईज आर विलिंग टू वर्क विथ दॅट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते, त्यांना प्रॉफिट मेकिंग पण जास्त होतं. त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क. आता ते स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर त्याच्यात काही पॉइंट आहेत की प्रोटेक्ट शेअर होल्डर्स राईट, शेअर होल्डर्सचे राईट प्रोटेक्ट केले जातात. त्याला कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाऊ शकते किंवा तो डिमांड करू शकतो. इन्शुअर्स इक्विटेबल ट्रीटमेंट ऑफ ऑल शेअर होल्डर्स इन्क्लुडिंग मायनॉरिटी अँड फॉरेन शेअर होल्डर्स. जसं मग अशी म्हटलं फेअरनेस मध्ये की शेअर होल्डर्स जर मायनर जरी असतील, म्हणजे त्यांची मायनॉरिटी जरी असेल, म्हणजे एखाद दुसरा शेअर पण परचेस केलाय पण तो इन्व्हेस्टर आहे, ठीक आहे, तर त्याला पण इक्वल ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि फॉरेन शेअर होल्डर्सना पण.
त्याच्यानंतर आहे रेकॉग्नाइज द राईट्स ऑफ शेअर होल्डर्स ॲज इस्टॅब्लिश बाय लॉ अँड एनकरेज ऍक्टिव कॉपरेशन बिटवीन कॉपरेशन्स अँड शेअर होल्डर्स इन क्रिएटिंग वेल्थ जॉब अँड सस्टेनेबिलिटी ऑफ फायनान्शियली साऊंड एंटरप्राइजेस. त्यांचे राईट्स जे आहेत तर जे लीगल राईट्स आहेत तर ते त्यांना यूज करता यायला पाहिजेत शेअर होल्डर्सना. त्याच्यानंतर त्यांचं जे कॉर्पोरेशन आहे तर कॉर्पोरेशन आणि शेअर होल्डर मध्ये एक चांगलं कॉर्पोरेशन एक बॉन्ड बिल्ड व्हायला पाहिजे की जेणेकरून ते चांगलं प्रॉफिट कमावतील, जॉब ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये तयार होतील. त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटी आणि फायनान्शियली साऊंड एंटरप्राइज म्हणून ते मार्केटमध्ये इस्टॅब्लिश होऊ शकतील. त्याच्यानंतर आहे इन्शुअर टाइमली अँड ॲक्युरेट डिस्क्लोजर ऑफ ऑल मटेरियल मॅटर्स रिगार्डिंग दी कॉर्पोरेशन इन्क्लुडिंग दी फायनान्शियल सिच्युएशन परफॉर्मन्स ओनरशिप अँड गव्हर्नन्स ऑफ दी कंपनी. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या रिलेटेड सॉरी कॉर्पोरेटच्या रिलेटेड फायनान्शियल सिच्युएशन परफॉर्मन्स आहे तर त्याचा टाइमली व्ह्यू घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये मॉनिटरिंग केलं पाहिजे ॲज पर सिच्युएशन ॲज पर नीड. त्याच्यानंतर आहे इन्शुअर स्ट्रॅटेजिक गायडन्स ऑफ दी कंपनी इफेक्टिव्ह मॉनिटरिंग ऑफ मॅनेजमेंट बाय द बोर्ड अँड द बोर्ड्स अकाउंटेबिलिटी टू द कंपनी अँड दी शेअर होल्डर्स. स्ट्रॅटेजिक गाईडलाईन्स किंवा डिसिजन मेकिंग जे आहे तर ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जेव्हा घेतात तर तेव्हा त्यांची ती अकाउंटेबिलिटी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते टुवर्ड शेअर होल्डर की ते त्यांच्या फंड्सचा फंड्सच्या बद्दल काय डिसिजन घेत आहेत की जेणेकरून त्यांना त्याच्यात रिटर्न्स मिळू शकतील. त्याच्यानंतर आहे शेअर होल्डर्स आर दी रिअल ओनर्स ऑफ द ऑर्गनायझेशन, दे आर दी टॉप मोस्ट पोझिशन इन दी हायरार्की. इथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे तर इथे टॉप मोस्ट मध्ये शेअर होल्डर्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आर ॲट दी सेंटर ऑफ इंटरनल गव्हर्नन्स स्ट्रक्चर. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कंडक्ट्स दी कोर ऍक्टिव्हिटीज अँड ऑपरेट्स इन व्हेरियस फंक्शनल एरियाज ऑफ दी ऑर्गनायझेशन. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. प्रिन्सिपल ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स जर बघितलं तर राईट्स अँड इक्विटेबल ट्रीटमेंट ऑफ शेअर होल्डर्स, जे आपण मगाशी बघितलं की शेअर होल्डर्सचे राईट्स जे आहेत तर त्याला काही म्हणजे त्यांच्या राईट्सना डिनाय केलं नाही पाहिजे. त्यांचे त्यांनी जर फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जर विचारलं असेल किंवा इन्क्वायरी केली असेल तर त्यांना प्रॉपर डॉक्युमेंट जे आहेत तर ते दाखवले पाहिजे, ट्रान्सपरन्सी मेंटेन केली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये इक्वेटेबल असायला हवं. त्याच्यानंतर आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बोर्ड. एखादा डिसिजन घेताना किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस सुद्धा चॅलेंजिंग असतात की त्यांना तुमचे डिसिजन्स कन्व्हे करणं आणि ते इम्प्लिमेंट करून घेणं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्यांनी प्रॉपरली स्किलफुली हँडल केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे इंटिग्रिटी अँड इथिकल बिहेवियर. डेडिकेट वर्क असायला पाहिजे, इथिकल बिहेवियर असायला पाहिजे, प्रत्येक वेळी लीगल सूट किंवा लॉ सूट बघायला हवं असं नाही आहे. काही मोरल अँड प्रिन्सिपल सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे आपण इथिकल बिहेव करतो तर त्या गोष्टी सुद्धा कन्सिडर करायला हव्यात. त्याच्यानंतर डिस्क्लोजर अँड ट्रान्सपरन्सी. डिस्क्लोजर अँड ट्रान्सपरन्सी मध्ये ॲज पर देअर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अँड मॅनेजमेंट. जसं तुम्हाला माहिती आहे की कंपनीचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात त्यांची बॅलन्स शीट जी आहे तर ती
प्रत्येक वर्षाची जी आहे तर ती डिस्क्लोज केली जाते, की जेणेकरून काय काय फायनान्शियल डिसिजन्स, काय काय इन्व्हेस्टमेंट केल्या गेल्यात, काय लायबिलिटीज आहेत, त्याच्यानंतर प्रॉफिट किती झालंय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते शेअर होल्डर्सना, त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स मध्ये डीलर्स आहेत, सप्लायर्स आहेत, तर यांना सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात, म्हणजे ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स बघायचे झाले तर ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ट्रस्टीशिप, एम्पॉवरमेंट, इथिक्स, ओव्हरसाईट अँड फेअरनेस टू दी ऑल स्टेक होल्डर्स. तर हे पॉइंट आहेत. आपण ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी बद्दल बोललो. ट्रस्टीशिप जी आहे तर ती तुमच्या इथिकल प्रॅक्टिसेसमुळे, ट्रान्सपरन्सीमुळे बिल्ड होणार आहे अमंग एम्प्लॉईज, सोसायटी, इन्व्हेस्टर्स. त्याच्यानंतर एम्पॉवरमेंट जर बघायची झाली तर एम्प्लॉईजना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन जे आहे तर त्यांना तिथे स्कोप मिळायला पाहिजे. इथिकल आणि हेल्दी एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशनमध्ये असायला पाहिजे. तर एम्पॉवरमेंट जे आहे तर तो पॉइंट क्लिअर होतो. त्याच्यानंतर आहे इथिक्स. इथिक्स बद्दल सुद्धा आपण खूप बोललोय, खूप डिस्कस केलंय. त्याच्यानंतर ओव्हरसाईट, की लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे. अनइथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या करून शॉर्ट टर्मसाठी बेनिफिट होईल, पण इथिकल प्रॅक्टिसेसमुळे लॉंग टर्म बेनिफिट होईल. त्याच्यानंतर फेअरनेस टू ऑल स्टेक होल्डर्स, प्रत्येक स्टेक होल्डर जे आहेत तर त्यांच्यासोबत ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्या पाहिजेत, इथिकल प्रॅक्टिसेस, इथिकल बिहेव केलं पाहिजे. त्यांच्यासोबतचं जे रिलेशन आहे तर ते प्रॉपरली मेंटेन करायला पाहिजे. असं डिस्क्रिमिनेट करून चालणार नाहीये की डीलरशी रिलेशन खूप चांगले मेंटेन केले आणि सप्लायरशी रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर मग सप्लायरनी जर तुम्हाला सप्लाय करणं स्टॉप केलं किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात केली तर तुमच्या कंपनीचं प्रोडक्शनच होणार नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेक होल्डर काय आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यांच्याशी फेअरली बिहेव केलं पाहिजे. त्यांचे पेमेंट्स असतील तर ते वेळच्या वेळी रिलीज केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आहे नीड्स ऑर बेनिफिट्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. पहिलं आहे गुडविल ऑफ द बिझनेस आणि दुसरं आहे प्रिव्हेन्शन फ्रॉम लीगल ऍक्शन्स. गुडविल ऑफ द बिझनेस मध्ये पीपल लाईक टू बिल्ड लॉंग टर्म रिलेशनशिप विथ ऑर्गनायझेशन दॅट परफॉर्म देअर टास्क ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ इथिक्स. Following a code of ethics enhances the goodwill of the organization or organization process, a strong public image. Moreover, strong public image lead to continual loyalty and attracts new investor. Business cha goodwill sathi corporate governance important hai. Karan pahila hai ki people जे आहे पीपल सोबत, आता पीपल मध्ये सगळेच आले, त्यांच्याशी स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड होत. त्याच्यानंतर आहे कोड ऑफ इथिक्स जे आहेत तर त्याने कंपनीचं गुडविल क्रिएट होतं पब्लिकच्या माइंडमध्ये किंवा मार्केटमध्ये, त्याची स्ट्रॉंग इमेज बिल्डअप होते ऑर्गनायझेशनची. त्याच्यानंतर आहे कन्झ्युमर लॉयल्टी जी आहे तर ती बघायला मिळते आणि इन्व्हेस्टर लॉयल्टी सुद्धा असते. त्याच्यानंतर आहे प्रिव्हेन्शन फ्रॉम लीगल ऍक्शन्स. बाय इम्प्लिमेंटिंग इथिकल प्रॅक्टिसेस ऑर्गनायझेशन आर ऑटोमॅटिकली प्रिव्हेंटेड फ्रॉम द इलिगल अँड ऑब्जेक्शनेबल ऍक्टिव्हिटीज ऍट बिझनेस इथिक्स इन्स्ट्रक्ट टू अवॉइड ऑल दॅट इज रॉंग ऑर एविल. इथिकल प्रॅक्टिसेस जर असतील तर ऑर्गनायझेशनवर लीगल ऍक्शन्स किंवा ऑब्जेक्शनल प्रॅक्टिसेस, ऑब्जेक्शनल ऍक्टिव्हिटीज घेण्याची वेळच येणार नाही. त्याच्यानंतर आहे सच ऑर्गनायझेशन हॅव नो फेअर टू लीगल ऍक्शन्स अँड सोशल बायकॉट. लीगल सॉरी इथिकल प्रॅक्टिसेस करणाऱ्या ऑर्गनायझेशनला लीगल ऍक्शन्सची किंवा सोशल बायकॉटची भीती असण्याची काहीच गरज नसते. त्याच्यानंतर आहे business ethics have substantially improved society.
की सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये पण ते हेल्प करतात. त्याच्यानंतर आहे इथिकल प्रॅक्टिसेस क्रिएट अ स्ट्रॉंग पब्लिक इमेज. पब्लिक इमेज खूप स्ट्रॉंग बिल्डअप होते इथिकल प्रॅक्टिसेसमुळे. त्याच्यानंतर इथिकल प्रॅक्टिसेस सपोर्ट एम्प्लॉई ग्रोथ. एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांचा रिटेन्शन रेट जो आहे तर तो हाय राहतो. ते ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला तयार असतात, डेडिकेटली वर्क करतात, त्याच्यामुळे त्यांचा करिअर पाथ जो आहे तर तो सुद्धा व्यवस्थित इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉंग टीम वर्क अँड हाय प्रोडक्टिव्हिटी. त्यांचा टीम वर्क जे आहे तर ते खूप स्ट्रॉंग बिल्ड होतं, त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी हाय मिळते, प्रॉफिट मेकिंग हाय होतं. स्ट्रॉंग बिल्डअप असण्यामागे कारण काय आहे तर कोड ऑफ कंडक्ट आणि इथिकल प्रॅक्टिसेस. त्याच्यामुळे त्यांना ते मोटिव्ह मिळतो, मोटिवेट होतात. त्याच्यानंतर आहे बिल्ड ट्रस्ट विथ दी की शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सचा ट्रस्ट बिल्डअप होतो, ते इन्व्हेस्ट करतात विथ कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर हाय प्रॉफिट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हाय मिळणार जर इथिकल प्रॅक्टिसेस असतील. डीलर सुद्धा इझिली तुमचे कंपनीचे प्रोडक्ट सेल आउट करायला, डील करायला तयार होणार आहेत. मार्केटमध्ये कंझ्युमर प्रोडक्ट बाय करतील. त्याच्यानंतर आहे थिअरीज ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. फर्स्ट थिअरी आहे दी एजन्सी थिअरी. अँड एजन्सी इन जनरल टर्म्स इज दी रिलेशनशिप बिटवीन टू पार्टीज वेअर वन इज अ प्रिन्सिपल अँड दी अदर इज अ एजंट हू रिप्रेझेंट द प्रिन्सिपल इन ट्रान्झॅक्शन विथ अ थर्ड पार्टी. एजन्सी रिलेशनशिप अकर वेन दी प्रिन्सिपल हायर द एजंट टू परफॉर्म अ सर्व्हिस ऑन द प्रिन्सिपल्स बिहाफ. प्रिन्सिपल्स कॉमनली डेलिगेट डिसिजन मेकिंग अथॉरिटी टू दी एजंट. आता इथे प्रिन्सिपल कोण आहे तर कंपनीचा ओनर किंवा शेअर होल्डर आहे, ठीक आहे. आणि एजंट कोण आहे तर कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आहे, सीईओ आहे. तर डेफिनेशन बघायची झाली तर एजन्सी थिअरी इज सपोजिशन दॅट एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन प्रिन्सिपल्स अँड एजंट्स इन बिझनेस. एजन्सी थिअरी इज concerned with resolving problems that can exist in agency relationship that is between principal and agent of the principals. The two problem that agency theory addresses, first one, the problem that arises when the desire of goals of the principal and agent are in conflict and the principal is unable to verify what the agent is actually doing. And second one is the problem that arise when the principal and agent have different attitude towards the risk. तर ह्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत. पहिला प्रॉब्लेम जो आहे की जर शेअर होल्डर्सना कळत नसेल की सीईओने हा डिसिजन का घेतला, ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम आहे की शेअर होल्डरची आणि सीईओची टुवर्ड्स रिस्क त्यांचा ॲटिट्यूड डिफरंट असेल. म्हणजे आता समजा सीईओचा ॲटिट्यूड हा असेल की हाय रिस्क हाय प्रॉफिटॅबिलिटी, पण तेच शेअर होल्डर्सचं म्हणणं असेल, त्यांचा ॲटिट्यूड असा असेल की रिस्क कमी असायला पाहिजे आणि प्रॉफिट जास्त असायला पाहिजे, किंवा प्रॉफिट थोडं कमी झालं तरी चालेल, पण रिस्क खूप हाय असता कामा नये कारण इन्व्हेस्टमेंट त्यांची असते. तर ह्या ॲटिट्यूडमुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे फीचर्स ऑफ दी एजन्सी थिअरी. दी थिअरी प्रोव्हाइड्स दी फंडामेंटल थेरोटिकल बेस ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. दी इसेन्स ऑफ थिअरीज सेपरेशन ऑफ ownership and control. Shareholders as owners of the company set the objectives and acting as the principal appointee managers as their agent to pursue their objectives. In agency theory, managers run the company on behalf of the shareholders. In certain cases of objectives of the managers are different from the shareholders which raise conflict in their objectives. This is called the agency problem.
आता ह्याच्यात जर फीचर्स बघितले तर सीईओ कंपनीशी डिरेक्टली कनेक्टेड असतो, तो वर्क करत असतो, तर त्याच्यामुळे त्याचा त्या कंपनीवर त्याच्या डिसिजन्सवर खूप जास्त होल्ड आणि कंट्रोल असू शकतो. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जर कॉन्फ्लिक्ट झाले, त्यांचे पर्स्पेक्टिव डिफरंट असतील, ऑब्जेक्टिव्ह डिफरंट असतील, तर तिथे आपण एजन्सी प्रॉब्लेम म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यानंतर सीईओला शेअर होल्डर्सनेच अपॉइंट केलेलं असतं की त्यांच्या ऐवजी किंवा त्यांच्या ऑर्गनायझेशनला रन करण्यासाठी त्यांनी त्याला अपॉइंट केलेलं असतं, हायर केलेलं असतं. तर हे काही फीचर्स आहेत एजन्सी थिअरीचे. त्याच्यानंतर अबाउट द एजन्सी थिअरी बघायचं झालं तर त्याच्यात 6 पॉइंट्स आहेत की एजन्सी थिअरी इज अँड एक्सटेन्शन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल थिअरी ऑफ फॉर्म डेव्हलप बाय जेन्सन अँड मॅकलिन अँड फार्मा अँड जेन्सन, वेअर इन फॉर्म इज व्ह्यू ॲज नेक्सस ऑफ कॉन्ट्रॅक्ट अमंग डिफरंट कॉन्स्टिट्यूट्स specifying the right of each agent in the firm, performing criteria on which agent are evaluated and location of profit. हे त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह जरी असले तरी सुद्धा त्यांचं त्या फर्म त्या दोघांनाही राईट आहे, म्हणजे प्रत्येक पर्सनला त्या राईट आहे की जे कंपनीच्या प्रॉफिटचा विचार करतात आणि ऑब्जेक्टिव्हिटी कम्प्लीट करतात. त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू दिस थिअरी मॅनेजर्स आर दी एजंट्स ऑफ दी ओनर्स, बट इन रियालिटी दे अक्वायर सिग्निफिकंट कंट्रोल ओवर दी फंड्स. मॅनेजर्स यूज देअर कंट्रोल राईट टू परस्यू देअर पर्सनल गोल्स. मॅनेजर्स जे आहेत तर ते त्यांचा कंपनीवर कम्प्लीट होल्ड आणि कंट्रोल बिल्डअप होतो, कारण ते तिथे काम करत असतात 24/7. त्याच्यामुळे ते कंपनीचे फंड्स जे आहेत तर ते पर्सनल गोल्स कम्प्लीट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतात. त्याच्यानंतर मेनी टाइम्स मॅनेजर्स आर इन ऍडव्हान्टेजियस पोझिशन ओव्हर दी ओनर्स ऑन अकाउंट ऑफ पोझिशन ऑफ दी मॅनेजरियल एक्सपर्टाईज अँड फर्म स्पेसिफिक नॉलेज. फर्मचं स्पेसिफिक नॉलेज असल्यामुळे आणि मॅनेजरियल एक्सपर्टाईज असल्यामुळे ते ऍडव्हान्टेजियस पोझिशनला असतात की त्यांचे डिसिजन जे आहेत तर ते ऐकले पाहिजेत किंवा फॉलो केले गेले पाहिजेत ह्यासाठी. त्याच्यानंतर टू रिझॉल्व्ह दी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट देर आर सम पॉइंट्स ऑडिटिंग सिस्टीम टू लिमिट दी सेल्फ इंटरेस्टेड मॅनेजरियल बिहेवियर, वेरियस बॉन्डिंग अश्युरन्स बाय दी मॅनेजर्स दॅट सच अब्युजेस डज नॉट टेक प्लेस, चेंजेस इन ऑर्गनायझेशन सिस्टीम टू लिमिट दी ॲबिलिटी ऑफ मॅनेजर्स टू एंगेज इन दी undesirable practices. सेल्फ इंटरेस्ट मॅनेजरियल बिहेवियर जे आहे त्याला लिमिट करता येऊ शकतो, त्यांचे अथॉरिटीज आहेत किंवा राईट्स आहेत तर ते रिस्ट्रिक्ट करता येऊ शकतात. त्याच्यानंतर काही डिसिजन्स जे आहेत तर त्यांना शेअर होल्डर्सच्या कन्सर्ननीच घ्यायला लावणं हा पण क्लॉज टाकता येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे अनडिझायरेबल प्रॅक्टिसेस जे आहेत तर त्याच्यावर कंट्रोल करता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे दी फोकस ऑफ दी थिअरी इज ऑन आयडेंटिफाईंग दी गव्हर्नन्स मेकॅनिझम टू लिमिट द एजंट्स सेल्फ सर्व्हिसिंग बिहेवियर अँड दस रिझॉल्विंग एजन्सी प्रॉब्लेम. सेल्फ सर्व्हिसिंग बिहेवियर मध्ये एजंटचं जे मेकॅनिझम आहे की कंपनी स्वतःचीच असून डिसिजन घ्यायला स्वतःचीच समजून डिसिजन मेकिंग असेल किंवा त्याच्यावर त्याचा डॉमिनन्स असेल तर तिथे एजन्सी प्रॉब्लेम जो आहे तर तो तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे the agency theory assumes that an effective board comprises a majority of directors who are not managers in the company independent from the management and they called as outside directors or independent directors. ki je management madhe kaam karat nahit kiwa board cha
डिसिजन मध्ये सुद्धा ते पार्टिसिपेट होत नाहीत, इंडिपेंडेंट किंवा आउटसाइड डिरेक्टर्स म्हणून आपण त्यांना कन्सिडर करतो. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं तर प्रिन्सिपल ते काय करतात, एजंटला हायर करतात सेल्फ इंटरेस्टने. एजंट काय करतात, सेल्फ इंटरेस्टने परफॉर्म करतात प्रिन्सिपलसाठी, म्हणजे त्याच्यासाठी काम करतात. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ बेनिफिट्स ऑफ एजन्सी थिअरी. फर्स्ट आहे इट फोकसेस ऑन द रिलेशनशिप बिटवीन एजंट अँड प्रिन्सिपल, दॅट इज स्ट्रेंथन द रिलेशनशिप बिटवीन टू पार्टीज एजंट अँड प्रिन्सिपल. इट एक्सप्लेन्स डिफरंट फॅक्टर्स रिलेटेड टू कंपनी अफेअर्स, सच एज कंपनीज सो ऑफन मेक ऍक्विजिशन दॅट आर बॅड फॉर शेअर होल्डर्स. त्या ज्या कंपनीचं ऍक्विजिशन झालं असेल तर ते शेअर होल्डर्ससाठी खूप वाईट असेल, कारण त्यांना त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट मिळालेले नसतात, ती कंपनी खूप डाऊन झालेली असते. त्याच्यानंतर आहे इनकन्व्हर्टेबल बॉन्ड्स आर यूज अँड बॉन्ड्स आर समटाइम्स सोल्ड विथ वॉरंट्स. कॅपिटल स्ट्रक्चर मॅटर्स या सगळ्या गोष्टींमुळे कंपनीचे म्हणजे या सिच्युएशनमुळे कंपनीच्या मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये. त्याच्यानंतर आहे दी थेअरी इज कपॅबल इन डिफरंट फील्ड, सेल्स, अकाउंटिंग, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट डिसिजन एक्सेट्रा. इट फोकसेस ऑन द व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू दॅट इज कॉन्फ्लिक्ट बिटवीन द इंटरेस्ट ऑफ प्रिन्सिपल एजंट्स, फॉर एक्झाम्पल शेअर होल्डर्स अँड मॅनेजर्स, यांच्यामध्ये पण कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं बिकॉज ऑफ प्रॉफिटेबिलिटी ऑर डिसिजन मेकिंग जे आपण बघितलं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स जर बघायचे झाले तर पहिलं आहे गोल्स ऑफ प्रिन्सिपल अँड एजंट आर डिफरंट. प्रिन्सिपलचे आणि एजंटचे गोल काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. प्रिन्सिपल कॅननॉट असेस द एजंट्स बिहेवियर दॅट इज द आउटकम. प्रिन्सिपल जो आहे म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर जे आहे तर ते सीईओचं बिहेवियर जे आहे तर ते अनालाइज करू शकणार नाहीयेत की तो तसे डिसिजन का घेतोय, त्याचं असं बिहेवियर का आहे. त्याच्यानंतर द एजंट पजेस इन्फॉर्मेशन दॅट इज कॉस्टली ऑन अनऑब्झर्वेबल फॉर प्रिन्सिपल. एजंटचं बिहेवियर जे आहे तर ते कॉस्टली असू शकतं आणि अनऑब्झर्वेबल आहे, कारण फंड्स त्याच्याच अंडर आहेत, डिसिजन मेकिंग त्याचं आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ एजन्सी थेअरी. तीन लिमिटेशन आहेत. पहिलं आहे ओव्हर स्ट्रेस ऑन शेअर होल्डर्स वेल्थ मॅक्झिमायझेशन टू द एक्सक्लुजन ऑफ अदर इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स. अदर्स इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स. ओव्हर स्टेटमेंट ऑफ द सेल्फ इंटरेस्टेड क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग्स. स्ट्रक्चर ऑफ बोर्ड ऑन द बेसिस ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स. लिमिटेशन जर बघायचे झाले तर स्टेक होल्डर्स ना कन्सिडर केलं पाहिजे. वेल्थ मॅक्झिमायझेशन हे मोटिव्ह असतं पण कुठल्याही ऑर्गनायझेशनचं, पण तरी सुद्धा स्टेक होल्डर्सना कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ओव्हर स्टेटमेंट जे आहेत ह्युमन बीइंगच्या क्वालिटीज जे आहेत तर त्या फॅक्ट मध्ये फिगर आउट केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील किंवा सोशो कल्चरल एन्व्हायरमेंट आहे तर ते सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे. आणि एक्झिक्युटिव्ह नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स जे आहेत तर त्यांना सुद्धा इक्वली ट्रीट केलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे क्रायसिस जे आहेत तर ते होणार नाहीत. शेअर होल्डर्स व्हॅल्यू थिअरी. शेअर होल्डर्स व्हॅल्यू थिअरी मध्ये ही दुसरी थिअरी आहे आपण बघतोय ती. शेअर होल्डर व्हॅल्यू थिअरी सेट द पर्पज ऑफ फर्म ऍज द मॅक्झिमायझेशन ऑफ फायनान्शियल रिटर्न्स फॉर शेअर होल्डर्स. इट इज द डॉमिनंट थिअरी एस्पाउज्ड अँड थिअरी इन यूज ऑफ बिझनेस स्कूल्स अँड इन द वास्ट मेजॉरिटी ऑफ बिझनेस इन कॅपिटलिस्ट
economy. The shareholder theory was originally proposed by Milton Friedman, and it states that the sole responsibility of business is to increase profit. It is based on the premise that management are hired as the agent of the shareholders to run the company for their benefit, and therefore they are legally and morally obligated to serve their interest. The shareholder theory जर बघायची झाली तर ती मिल्टन फ्रेडमननी इन्व्हेंट केली आहे किंवा प्रपोज केली आहे. तर त्याच्यामधले तीन आस्पेक्ट्स आहेत त्याचे, की त्या तीन स्टेटमेंट्स मध्ये त्याचे फंडामेंटल अझम्पशन्स आहेत. पहिला आहे द ह्युमन सोशल अँड एन्व्हायरमेंटल कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस शुड बी इंटरनलाइज्ड ओनली टू एक्सटेंड रिक्वायर्ड बाय लॉज. ऑल अदर कॉस्ट should be externalized. Second, self-interest as the prime human motivator. As such, people and organizations should and will act rationally in their own self-interest to maximize efficiency and value for society. Third, the firm is fundamentally an excess of contract with primacy going to those contract that have greatest impact on the profitability of firm. आता तीन त्याने जे फंडामेंट सांगितले तर फीचर्स मध्ये सुद्धा तेच एक्सप्लेन केले. तर आपण फीचर्स मध्ये बघूया. पहिलं जे त्यांनी सांगितलं की एक्सटर्नलायझेशन ऑफ कॉस्ट अकॉर्डिंग टू दिस पर्स्पेक्टिव्ह मॅक्झिमायझिंग शेअर होल्डर व्हॅल्यू एज द गोल ऑफ फर्म इज द मीन्स टू मोस्ट इफेक्टिव्हली अचीव द बेस्ट आउटकम ऑफ द सोसायटी टेकन लिटरली. हाउएव्हर दिस थेअरी होल्ड्स द मॅनेजमेंट शुड रन द बिझनेस टू मॅक्झिमाइज कॅश फ्लो to shareholders, maximizing revenue, minimizing cost and reducing risk. One way to reduce cost is to externalizing it through such means as polluting the environment. Externalizing cost madhe apan jar consider karayla gelo tar shareholders ची investment जी आहे तर ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे, ठीक आहे. आणि externalizing cost मध्ये अजून दुसरा काय पॉइंट येईल तर समजा एखाद्या पर्सनला त्याच्या कामाच्या मोबदल्यामध्ये इन्सेंटिव मिळणार असतील तर तो पर्सन काय करणार आहे, जास्तीत जास्त काम करणार आहे, ठीक आहे. तेच मोटिव या पॉइंट मध्ये आहेत की एक्सटर्नलायझेशन ऑफ द कॉस्ट. त्याच्यानंतर आहे सेल्फ इंटरेस्ट एज द प्राईम ह्युमन मोटिवेटर. सेल्फ इंटरेस्ट आहे तर तो प्राईम मोटिवेटर आहे. आणि हे ह्युमन बिहेवियर पण आहे, म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तुम्ही डेडिकेटली वर्क करू शकत असाल, तुमच्या आवडीचं कुठलं काम असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फुल डेडिकेशन देता, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या कामाचे इफिशियन्सी लेवल जे आहे तर ती हाय होते, तुमचा परफॉर्मन्स हाय असतो, परफॉर्मन्स बिल्डअप होत जातो, त्याच्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण हाय मिळायला लागतात. त्याच्यानंतर आहे दी फर्म एज अ नेक्सस ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन सर्व्हिस ऑफ प्रॉफिटेबिलिटी. दी नेक्सस ऑफ कॉन्ट्रॅक्ट थिअरी डिपिक्ट्स दी फर्म इन अ वेब इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट कॉन्ट्रॅक्ट विथ स्टेक होल्डर्स. हाउएव्हर दी शेअर होल्डर हॅज प्रायमसी ओव्हर अदर स्टेक होल्डर्स. दी फर्म एज अ नेक्सस ऑफ कॉन्ट्रॅक्ट डिस्क्राईब दी फर्म इन रिलेशन टू इट्स एन्व्हायरमेंट. अ व्ह्यू ऑफ फर्म looking outward in the environment. Nexus contract jar baghayche jale tar shareholders cha hold asto baki cha stakeholders var, karan te tya company che funds je ahet tar tyachya madhe invest karat astat, capital gain karat astat,
तर ते प्रॉफिटॅबिलिटीसाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात. तर त्याच्यामध्ये ते बाकीच्या स्टेक होल्डर्सना जास्त कन्सिडर करत बसत नाहीत. त्यांना काय हवं असतं? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लेजिटिमायझेशन ऑफ शेअर होल्डर्स थेअरी, दॅट बिझनेस एक्झिस्ट टू मॅक्झिमाइज द इंटरेस्ट ऑफ शेअर होल्डर्स इज सो सोशली इनग्रेन इन टू द फायनान्शियल कम्युनिटी. मेनी ऑफ अस बिलीव इट इज इट टू बी एन अनकॉन्टेस्टेबल ट्रूथ. शेअर होल्डर्स थेअरी जर लिगली बघायची झाली तर ते सोसायटीचा विचार करत बसत नाहीत जास्त, ते फायनान्शियली विचार करतात. ठीक आहे. कारण जर त्यांनी काही करोड्स किंवा काही लॅक्स असतील ते इन्व्हेस्ट केलेत ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्यांना त्याच्या तितके रिटर्न जे आहेत तर ते मिळायला पाहिजेत. तर मग त्यांचे डिसिजन सुद्धा आहेत तर ते त्या पर्स्पेक्टिव्हमध्येच असतात. मग त्यांना बाकीचे लीगल आस्पेक्ट्स आहेत किंवा सोसायटल आस्पेक्ट आहेत तर ते त्यांचं माइंड चेंज नाही करू शकत. डॉमिनंट आस्पेक्ट डॉमिनंट ॲटिट्यूड असतो त्यांचा. त्याच्यानंतर आहे स्टेक होल्डर्स थेअरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. अकॉर्डिंग टू विलर अँड अदर्स, स्टेक होल्डर थेअरी इज डिराइव फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ सोशोलॉजिकल अँड ऑर्गनायझेशनल डिसिप्लिन्स. स्टेक होल्डर्स थेअरी इज मिक्सचर ऑफ बोल्ट रिसर्च ट्रेडिशन इन कॉर्पोरेटिंग फिलॉसॉफी, इथिक्स, पॉलिटिकल थेअरी, इकॉनॉमिक्स, लॉ अँड ऑर्गनायझेशनल सायन्स. फिलॉसॉफी सॉरी स्टेक होल्डर्स थेअरीची डेफिनेशन आहे एनी ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल हू कॅन अफेक्ट ऑर इज अफेक्टेड बाय द अचीवमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्स. ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्स ज्या ग्रुपमुळे किंवा ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्हमुळे जो ग्रुप अफेक्ट झाला तर त्याला आपण स्टेक होल्डर्स थेअरीमध्ये कन्सिडर करतो. त्याच्यात म्हणजे ते स्टेक होल्डर्सच असतात ऑफकोर्स, कारण स्टेक होल्डर्समध्ये एम्प्लॉईज, कस्टमर, पॉलिटिकल ग्रुप, इन्व्हेस्टर, गव्हर्नमेंट, सप्लायर्स, ट्रेड असोसिएशन हे सगळे इन्क्लूड होतात की ज्याच्यावर ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्हचा डिरेक्टली इम्पॅक्ट होतो. त्याचे फीचर्स जर बघायचे झाले तर इट इन्क्लूड्स अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट अँड बिझनेस इथिक्स विच हेल्प इन ॲड्रेसिंग मोरल अँड व्हॅल्यूज इन मॅनेजिंग अँड ऑर्गनायझेशन. देन इट मेनली फोकसेस ऑन स्टेक होल्डर्स ऑफ कॉर्पोरेशन. इट अटेम्प्ट्स टू ॲड्रेस द प्रिन्सिपल ऑफ हु ऑर वॉट रिअली काउंट्स. द डिफरंट स्टेक होल्डर्स इन्क्लूड एम्प्लॉई, कस्टमर, सप्लायर्स, फायनान्शियल कम्युनिटीज, गव्हर्नमेंट बॉडीज, पॉलिटिकल ग्रुप, ट्रेड असोसिएशन, युनियन्स. अँड फिफ्थ आहे धिस थेअरी इंटिग्रेट्स बोथ अ रिसोर्स बेस्ड व्ह्यू अँड मार्केट बेस्ड व्ह्यू अँड ॲट्स अ सोशो पॉलिटिकल लेवल. त्या फीचर्स जर बघायचे झाले तर ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशन किंवा फर्म जे आहे तर ती काय करते की जास्तीत जास्त विचार जो आहे तर त्यांच्या स्टेक होल्डर्सचा करते की ज्यांच्यावर डिरेक्टली त्या गोष्टींचा परिणाम होणार आहे, त्या डिसिजन्सचा असेल किंवा एखाद्या सिच्युएशनचा असेल. आणि डिसिजन मेकिंग घेताना ह्या स्टेक होल्डर्सना कन्सिडर केलं जातं. सिग्निफिकन्स ऑर यूज ऑफ स्टेक होल्डर्स थेअरी बघायची झाली तर त्याचे दोनच सिग्निफिकन्स आहेत. पहिला आहे इट लार्जली यूज इन बिझनेस इथिक्स अँड CSR फ्रेमवर्क. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे इन द फील्ड ऑफ लॉ HRM अँड द थेअरी इज लार्जली यूज टू पुट स्टेक होल्डर्स नीड ऍट द बिगिनिंग ऑफ द ऍक्शन. की लॉ किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये ही थेअरी यूज केली जाते. आणि बिझनेस इथिक्स आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी ह्या थेअरीचा वापर केला जातो. आणि नावडेज इट इज लार्जली यूज इन हाय एज्युकेशन.
सॉरी हायर एज्युकेशन सिस्टीम, कारण त्याच्यातले स्टेक होल्डर्स कन्सिडर करायचे झाले तर पेरेंट्स जे आहेत तर ते स्टेक होल्डर्स म्हणून आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर आहे स्टीवर्डशिप थेअरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स और ट्रस्टीशिप थेअरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. रिगार्डलेस ऑफ साईज ऑफ फर्म और वेदर इट इज पब्लिसिटी और प्रायव्हेटली हेल्ड, इट नीड अ स्ट्रक्चर इन प्लेस टू मॉनिटर परफॉर्मन्स अँड प्लॅन फॉर द फ्युचर. An organization can use one of several corporate governance theories as a model, and its success is based on selecting the right one. त्याच्यामध्ये थेरीज मधली एक थेरी जी आहे जी अप्रोप्रिएट असेल तर ती सिलेक्ट केली जाते फॉर वाईल टेकिंग डिसिजन. स्टीवर्ड इज डिफाइन एज समवन हू प्रोटेक्ट्स अँड टेक्स केअर ऑफ नीड ऑफ द अदर्स. या थेअरीचे फीचर्स बघूया म्हणजे ही व्यवस्थित लक्षात येईल. तर पहिला फीचर आहे कंपनी एक्झिक्युटिव्ह प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ओनर्स और शेअर होल्डर्स अँड मेक डिसिजन ऑन देअर बिहाफ. कंपनी एक्झिक्युटिव्ह काय करतो की इन्व्हेस्टर्स आणि ओनर्स जे आहेत तर त्यांच्या ऐवजी डिसिजन घेत असतो, तर त्याच्यामुळे त्यांचा जो प्रॉफिट मेकिंगचा इंटरेस्ट आहे तर तो कन्सिडर करत असतो व्हाईल मेकिंग डिसिजन. त्याच्यानंतर आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू क्रिएट अँड मेंटेन अ सक्सेसफुल ऑर्गनायझेशन. सक्सेसफुल ऑर्गनायझेशन बिल्ड करायची असते. त्याच्यानंतर आहे प्लेस द सीईओ अँड चेअरमन रिस्पॉन्सिबिलिटीज अंडर वन एक्झिक्युटिव्ह विथ अ बोर्ड कम्प्रायझेस ऑफ इन हाऊस मेंबर. की रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत तर त्या एक्झिक्युटिव्हकडे असतात, तर त्याच्यामुळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या ऐवजी किंवा इनहाऊस मेंबर्सच्या कन्सर्नने तो डिसिजन घेतो. त्याच्यानंतर आहे द थेअरी एम्स द शेअर होल्डर सॅटिस्फॅक्शन. शेअर होल्डरला सॅटिस्फाय करणारे डिसिजन ह्याच्यामध्ये घेतले जातात. अंडर दिस हॅव्हिंग अ सिंगल लीडर क्रिएट्स वन चॅनल टू कम्युनिकेट बिझनेस नीड टू शेअर होल्डर्स अँड शेअर होल्डर्स नीड टू द बिझनेस. ह्याच्यामध्ये सिंगल चॅनल जे आहे तर ते वर्क करतं की बिझनेस नीड जे आहेत तर ते शेअर होल्डरकडे कम्युनिकेट केल्या जातात आणि शेअर होल्डर्सच्या नीड ज्या आहेत तर त्या थ्रू बिझनेस कम्प्लीट केल्या जातात. दी थेअरी डिमांड्स दॅट सीईओ बी ट्रस्टवर्दी अँड विलिंग टू पुट पर्सनल गेन्स असाइड फॉर द गुड ऑफ द ऑर्गनायझेशन. सीईओ मस्ट बी ट्रस्टवर्दी लॉयल आणि त्याने त्याचे पर्सनल इंटरेस्ट जो आहे तर तो बाजूला ठेवून किंवा त्याचा स्वार्थ जो आपल्याला म्हणता येईल तर तो बाजूला ठेवून ऑर्गनायझेशनसाठी ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे दी थेअरी इज अन अल्टरनेटिव्ह टू एजन्सी थेअरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स इन विच मॅनेजर्स आर अज्युम टू ऍक्ट इन दिअर ओन सेल्फ इंटरेस्ट ॲट दी एक्सपेन्स ऑफ शेअर होल्डर्स. ही अल्टरनेटिव्ह एजन्सी थेअरी आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ इंटरेस्ट जे आहेत तर ते अज्युम केले जातात शेअर होल्डर्सच्या एक्सपेन्सेस शेअर होल्डर्सचे फंड्स यूज करताना. त्याच्यानंतर आहे अबाउट द थेअरी. अबाउट द थेअरी मध्ये द थेअरी पुट फोर्थ ऑफ द आर्ग्युमेंट अँड मॅनेजर्स आर नॉट मिअरली एजंट्स ऑफ द शेअर होल्डर्स. दे आर गुड स्टीवर्ड ऑफ द कंपनी अँड वर्क डेलिगेटली टू अटेंड high level of corporate profit and shareholders return. त्याच्यामध्ये मॅनेजर्स जे आहेत तर ते जसं आधीची आपण थेअरी बघितली की एजंट्स, तसं मॅनेजर्स आर्ग्युमेंट्स करत बसत नाही तर ते शेअर होल्डर्सच्या प्रॉफिटॅबिलिटीचा कॉर्पोरेटच्या प्रॉफिटॅबिलिटीचा विचार करतात पण इन डेलिगेशन आणि इथिकल प्रॅक्टिसेसनी. त्याच्यानंतर आहे डिझायर टू मॅक्झिमाइज इन्कम
might be counterbalanced by much larger range of human motivates. ही पण एजन्सी थेरीच आहे की मॅक्झिमायझेशन ऑफ इन्कम साठी वर्क केलं जातं आणि हेच ह्युमन मोटिवेशन आहे की जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स देत असाल, तुमच्यामुळे कंपनीला प्रॉफिट होत असेल, तर तुम्हाला हाय पेमेंट मिळणार आहे, हाईक मिळणार आहे, प्रमोशन मिळणार आहे. त्याच्यानंतर मॅनेजर्स गिव्ह इम्पॉर्टंट टू दी need of achievements, responsibility, recognition, belief, respect for authority and motivation. Managers la kay milnar hai, achievement asnar hai tanchi, promotion kiwa salary hike milon, responsibilities milnar hai, navin recognize kela jail, respect mil, ani ya sagya factor mule te motivate hote. The primary mechanism to control and managerial behavior is the market for the manager with strong personal reputation. त्यांचं पर्सनल रेप्युटेशन जे आहे तर ते सुद्धा स्ट्रॉंग होईल. कंपनीचं जसं रेप्युटेशन आहे की एखाद्या वेल बिंग वेल एस्टॅब्लिश कंपनीचा मॅनेजर असणं हे रेप्युटेशन सुद्धा खूप स्ट्रॉंग अँड सिग्निफिकंट व्हॅल्यू देतं. त्याच्यानंतर आहे इफेक्ट्स ऑफ स्टीवर्डशिप थेअरी ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. पहिला इफेक्ट आहे इफेक्ट ऑन बिझनेस. क्लायंट कंपनी कमिटेड टू हायर पर्पज विल ड्रॉ क्लायंट हू शेअर द सेम पर्पज. तर क्लायंट जे आहेत कंपनीचे तर त्यांचा पण इथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस आणि हाय प्रॉफिटेबिलिटी हा मोटिव्ह जर असेल तर त्याचा इफेक्ट बिझनेसवर होतो. म्हणजे डीलर किंवा होलसेलर्स असतील त्यांना पण प्रॉफिट मेकिंग करायचं असेल तर ते काय करणार आहेत, त्या कंपनीला अप्रोच करणार आहेत. काही कंपन्यांचे प्रोडक्ट सेल केल्यानंतर त्याच्यातून हायर प्रॉफिट जे आहेत तर ते जनरेट होत असतात. त्याच्यानंतर कारण त्यांनी त्याच्यात होलसेलर्सचा आणि रिटेलरचा शेअर कन्सिडर केलेला असतो तेवढा. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑन एम्प्लॉईज. एम्प्लॉईज जे आहे तर फेअरली वर्क करणाऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि वेल ट्रीटमेंट जर त्यांना मिळत असेल तर तिथे काम करणार आहेत. इफिशियन्सी जी आहे तर ती त्यांची इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर आहे इफेक्ट्स ऑन क्लायंट. क्लायंटला गुड प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत तर त्या चांगल्या प्राइसमध्ये अवेलेबल होऊन मिळतील. त्याच्यानंतर आहेत लिमिटेशन्स. इट क्लायंट्स ऑर वर्कर्स फील दॅट हायर मिशन इज जस्ट टॉप दी कंपनी विल लूज ट्रस्ट ऑर क्रेडिबिलिटी. म्हणजे सोसायटीसाठी वर्क करते किंवा आम्ही एवढे चांगलं वर्क करतोय, चांगले प्रॉडक्ट अवेलेबल करून देतोय ऍट लो कॉस्ट, हे जे आहे तर ते फक्त बोलायचंच गोष्टी आहेत असं परसेप्शन क्रिएट होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे कंपनी जी आहे तर त्याच्याबद्दलचा ट्रस्ट किंवा क्रेडिबिलिटी जी आहे तर ती लॉस होऊ शकते. त्याच्यानंतर आहे कंपनी मे सफर फ्रॉम लॉसेस ड्यू टू हायर प्राइस ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. त्यांना लॉस बेअर करायला लागू शकतो की त्यांनी जर हायर प्राइसेस ठेवले असतील गुड्स अँड सर्व्हिसेसला क्वालिटी प्रॉडक्ट्स देऊन सुद्धा. त्याच्यानंतर इट मे फेल विदाउट अ ट्रू अँड डेलिगेटेड लीडर. की पॉलिसीज सगळ्या बरोबर सेट केल्यात किंवा प्रॉडक्ट क्वालिटेटिव्ह आहेत पण ते लीड करण्यासाठी किंवा जो डिसिजन मेकर आहे तर तो जर प्रॉपर नसेल तर हे सगळं पॉलिसी आहे तर ती काय होणार आहे, फेल होणार आहे. त्याच्यानंतर आहे सिग्निफिकन्स ऑफ इथिक्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स. द सिक्युरिटी एक्सचेंज ऑफ बोर्ड ऑफ इंडिया इन्क्रीज शेअर होल्डर्स राईट अँड रिस्पॉन्सिबिलिटी बाय इंट्रोड्युसिंग कंपल्सरी ई वोटिंग अँड रिक्वायरिंग इन्व्हेस्टर टू डिस्क्लोज अँड एक्सप्लेन देअर वोटिंग डिसिजन. आता काही
सिग्निफिकन्स जे आहे तर त्याच्यात सेबीनी काय केलंय की शेअर होल्डर्सचा जो राईट आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे व्होटिंगचा तर तो कंपल्सरी केलाय आणि ते व्होटिंग त्यांनी का केलंय हे त्यांना ते एक्सप्लेन करावं लागतं. त्याच्यानंतर आहे द रोल ऑफ बिझनेस इथिक्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स रेफर्स टू द मॅनर इन विच इथिक्स इज अप्लाइड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रनिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिंग the organization. To this end, business ethics in corporate governance can be applied in the way the management of the organization, which may be business conquer government, deals with the both internal and external issues. Business ethics je ahet tar ते फॉलो केल्यामुळे इंटरनल आणि एक्स्टर्नल इश्यूज जे आहेत तर त्यांना इझिली डील करता येऊ शकतं. जसं की आता पॅन्डेमिक सिच्युएशन आहे तर कंपनीला प्रॉफिटच होत नाहीये तर एम्प्लॉईजना पेमेंट हाफ पेमेंट असेल किंवा काही पर्सेंटेज मध्ये पेमेंट त्यांनी प्रोव्हाइड केला म्हणजे ते पण इथिकली वर्क करतायत आणि त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत तर ते एम्प्लॉईजनी समजून घेतले की ते नंतर प्रॉफिट जनरेट झाल्यानंतर कदाचित त्यांना ती सॅलरी देतील किंवा तेवढं काम करून घेतील आणि मग त्यांना ती सॅलरी मिळेल. हे पण एक पार्ट झाला. इंटरनल इश्यूज सॉल्व्ह होतील. एक्स्टर्नल इश्यूज मध्ये सुद्धा ते जर कंपनी प्रॉब्लेम मध्ये आली तर तेव्हा त्यांच्यावर ट्रस्ट ठेवला जातो. जसं की टाटा कंपनी ज्या आहेत तर त्या इथिकल बेसिसवर रन होतात हे आपण कन्सिडर करतो. सायरस मिस्त्रीच्या फ्रॉडमुळे ती कंपनी बंद नाही झाली किंवा बुडली नाही, ठीक आहे, त्याच्यावर लोकांनी तरी सुद्धा ट्रस्ट ठेवला. तर हे एक्स्टर्नल इश्यूज जे आहेत तर ते डील करता येतात किंवा गव्हर्नमेंट सुद्धा बऱ्याचदा कन्सिडर करते. त्याच्यानंतर आहे बिझनेस इथिक्स. In corporate governance can also be seen in manner in which the management of company relates with individual or external businesses such as distributor, consumer and business partners. त्याच्यामध्ये individual and external business practices जे आहेत तर company त्याला relate करते आणि त्याच्यामध्ये आपण जे मेंबर्स किंवा आस्पेक्ट कन्सिडर करतो तर ते बिझनेस पार्टनर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत आणि कन्झ्युमर्स आहेत की ज्याच्यामुळे त्यांना कन्सिडर करून ते डिसिजन मेकिंग किंवा लीगल आस्पेक्ट जे आहेत तर ते कन्सिडर करतात.